या बातमीचे प्रायोजक आहे जमझम पार्क। सोलापुरात जमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे। जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बीड मध्ये दौरा केला होता। या दौऱ्यात त्यांच्यावर आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर शिरूर पोलिसांनी गुन्हा प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली होती, परंतु ती नोटीस जरांगे पाटील यांनी स्वीकारली नाही। दरम्यान बीड पोलिसांनी एका जेसीबी व क्रेनला देखील दंड ठोठावला असून यापूर्वी बीडमध्ये झालेल्या इशारा सभेत वापरण्यात आलेल्या जेसीबीची देखील माहिती घेतली जात आहे। त्यांच्यावर देखील कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले आहेत। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन, तसेच प्रक्षोभक भाषणाचे गुन्हे दाखल झाले, असे किती गुन्हे आहेत आणि काय कारवाई केली आपण? गेल्या काही दिवसामध्ये आपण जे गुन्हे दाखल केले त्यापैकी साधारणतः 9 गुन्ह्यांमध्ये श्री जरांगे पाटील यांना देखील आरोपी केलेला आहे। यामध्ये प्रक्षोभक भाषण करणे किंवा जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या आणि जी लीगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने याच्यापुढे तपास केला जाईल। हां, पोलीस स्टेशन शिरूरकडनं या संदर्भात नोटीस पाठवलेली होती, परंतु ती न बजावता परत आलेली आहे। पुढील काय आपली भूमिका राहणार आहे? 8-10 गुन्हे दाखल झाले, प्रक्षोभक भाषणाचा देखील गुन्हा आहे। नाही, जी कायदेशीर प्रक्रिया त्या प्रक्रियेप्रमाणे आपण काम करणार आहोत आणि कुठले प्रक्षोभक वक्तव्य कुठे होऊ नये, कारण आपण ऑलरेडी बीड आणि माजलगावमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार किंवा जाळपोळच्या घटना घडलेल्या आहेत, त्या पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्हाला जास्तीत जास्त दक्षता घेणं आवश्यक आहे। सर, एकंदरीत जर पाहिलं तर एकूण 41 प्रमाणे आम्ही नोटीस देतो। ज्या वेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आरोपीला आम्ही नोटीस देत असतो आणि त्या नोटीसीनुसार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तपासकामी हजर राहणं आवश्यक असतं, परंतु ती नोटीस न बजावता परत आलेली आहे। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूर कर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। जमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आले आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू, संपर्क 99 60 82 52 92।